Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। तुम्हाला माहिती आहे शिशुपालाचे अपराध सुद्धा श्रीकृष्णाने माफ केले होते. 99 अपराधापर्यंत शिशुपाल श्रीकृष्ण थांबला, 100वा अपराध जेव्हा झाला तेव्हा देवेंद्रजीने सांगितलं मला सगळं माहित आहे. पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केले तरी सुद्धा मी साक्ष द्यायला की तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल द्यायला मी तुमच्या पोलीस स्टेशनला येतो असं बोलल्यानंतर या सरकारच्या पायाखालची माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबरीनं या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं आहे असे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या राज्यामधल्या महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याच्यासाठी या राज्यामध्ये पुढाकार घेतला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यामध्ये त्या वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलनं केली आहेत, सर्वसामान्य जनतेला कोविडच्या स्थितीमध्ये दिलासा देण्याचं काम केलं आहे. पण हे कुठं ना कुठंतरी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झालेले काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या पोटात दुखत आहे आणि म्हणून यांना कसं अडवता येईल याचा विचार सातत्यानं करतायत. राणेसाहेबांना कोर्टात पुढं अटक करून हजर करणं असेल किंवा आज देवेंद्रजींना नोटीस देणं असेल या सगळ्याच्या माध्यमातून हे महाविकास आघाडीचं सरकार या सरकारचा भ्रष्टाचार दाबायला बघतंय आणि याच्या विरोधामध्ये आज देवेंद्रजींना दिलेल्या नोटीसची होळी आम्ही करायचं ठरवलं आहे. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, सरकारच्या या दमनशाहीचा धिक्कार करतो आणि यानं देवेंद्रजीचा आवाज दबणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या विरोधामधला या जनतेचा या राज्य सरकारच्या विरोधातला आक्रोश थांबणार नाही. याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर देवेंद्रजींना अशा पद्धतीनं कायद्याच्या कचाट्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल तर सर्वसामान्य जनता अधिकाधिक ताकदीनं रस्त्यावर येईल हे महाविकास आघाडी सरकारनं लक्षात घ्यावं. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.